बेकायदेशीरपणे व्हॅनची वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पोस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची मदतीने मंगळवारी रात्री पकडला. या प्रकरणी पोलिसांनी चालकास अटक केली असून वापरण्यात आलेली वाहन जप्त करण्यात आलंय. मंगळवारी रात्रीच्या सुमारास MH 23 A 0206 या मिनी टेम्पोत 6 गाई आणि 1 बछडा विनापरवाना दाटीवाटीने आणि निर्दयीपणे घेऊन जात असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पोलिसांच्या मदतीनं जनावरे घेऊन जाणारा टेम्पोस खर्डा जामखेड रोडवर पकडला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या टीमने पाहणी केली असता त्यात छोटी मोठी अशी 7 जनावरं आढळून आली. ही जनावरं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकास अटक केली असून तसेच गायींची सुटका करून त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. एक आसुकलेली गाडी चालली होती भर 10 वेगात, त्याला हात केला असता देऊ काय थांबलं नाही. मग त्याला आम्ही पुढे गेलो, थांबण्याची विनंती केली. थांबल्यानंतर त्या ड्रायव्हरला विचारलं कुरेशी म्हणून की या गाडीमध्ये काय, तिने तेव्हाच खोटं उत्तर दिलं. तेव्हा मला 3 जरसडगा आहेत आणि नेकनूरला चाललो. तेव्हाच गाडीच्या ज्या फळके आहेत महाग फळ्या भरपूर लावल्या होत्या. मग त्याला म्हणलं मग खोलून दाखवी. खोलून दाखल्यानंतर जवळजवळ 7 गाळ्या नाही का दातीवाटीने त्या गाडीमध्ये भरलेल्या होत्या. नियमाने जर आपण बघितलं संरक्षण कायदा पशुचा, तर आज आपण बघितलं तर त्या कायद्यात असलेले की 2 ते 3 जनावरं तुम्ही ह्या गाडीत वाहतूक करू शकतात. पण ह्यांनी बेकायदेशीरपणाने 7 जनावरं दातीवाटीने भरून त्यांना वेदना होत्या ना अशा इतक्या भयानक वेदनेने त्यांनी त्यात भरलेले होते. गोशाळेमध्ये सोडणार आहेत माणिकदोंडी येथील श्री गुलाब बाबा गोशाळा आंधळे महाराज यांची, ती त्यांनी ते सोडणार आहेत. शिवप्रतिष्ठान जामखेडच्या कार्यकर्त्यांना एक माहिती मिळाली की गाडी क्रमांक MH 23 AU 206 अशोक लेलँड हे जी लहान मॉडेल आहेत यामध्ये काही जनावरं जात आहेत अशी त्यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ माहिती पोलिसांना कळवली. पोलीस सदरच्या ठिकाणी गेले असता सदरची गाडी ताब्यात घेतली. ताब्यात घेतल्यानंतर त्या गाडीमध्ये 6 मातीजातीचे गाई त्या ठिकाणी मिळून आल्या आणि 1 गोरा मिळून आला. त्या छोट्याशा ह्याच्यामध्ये त्यांनी एकदम कोंडून असे ते जनावरं चालवलेले होते आणि सदरची गाडी पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतली. त्यावरती इम्रान जब्बार कुरेशी राहणार मोमिनपुरा बीड असं त्या व्यक्तीने त्याचं नाव सांगितलं. त्याच्यावरती यापूर्वी देखील 1 महिन्यापूर्वी त्याच्यावरती सदरची वाहतूक करताना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आतासुद्धा पुन्हा तीच व्यक्ती मिळून आली. तर सदरच्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्हा रजिस्टर नंबर 117/2018 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध 2 गुन्हे दाखल झाल्यानं त्याला आम्ही नगर आणि बीड या जिल्ह्यातून सुद्धा हद्दपारीचा प्रस्ताव सुद्धा सादर करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे. सदरचा गुन्ह्याचा तपास चालू आहे. तर या अनुषंगाने आम्ही जनतेला आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे अवैध वाहतूक दिसेल जनावरांची त्यावेळेस तात्काळ आम्हाला कळवावत. आम्ही त्या ठिकाणी ताबडतोब सदरच्या ठिकाणी हजर राहून कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचे जे काही त्यांचे गायी वगैरे हे जनावर आहेत हे कृपा करून जर आपण ज्या व्यापाऱ्याला विकतात त्या व्यापाऱ्याची खात्री करून त्यांना विक्री करावेत असंच आम्ही सर्वांना आवाहन करतो. आणि जामखेड तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की ज्या ज्या वेळेस आपल्याला अशी माहिती मिळेल ती तात्काळ आपण पोलिसांना कळवावी. जसं शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला कळवले आहेत तशी आपण तात्काळ कळवी, तात्काळ कारवाई केली जाईल. प्रतिनिधी अविनाश बोरलेसह कॅमेरामन किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.